धुळे महानगरपालिकेतर्फे आशा वर्कर्स यांच्यासाठी क्षयरोग विषयक आधुनिक निदान व उपचार पद्धतींबाबत तसेच क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर जे सी पाटील क्षयरोग अधिकारी धुळे यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर जे सी पाटील, शहर क्षयरोग अधिकारी, धुळे महानगरपालिका, धुळे. दिनांक 24 मार्च रोजी दरवर्षी जागतिक क्षयरोग दिवस हा महापालिकेच्या शहर क्षयरोग विभागामार्फत साजरा करण्यात येतो. तर या सप्ताहामध्ये अनेक ॲक्टिव्हिटी केल्या जातात. तर या अंतर्गत शासनाच्या धोरणानुसार 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचं निर्मूलन करायचं आहे. तर त्याबाबतीत ज्या धुळे महानगरपालिकेत काम करणाऱ्या आशा आहेत यांना टी बी कार्यक्रमाविषयी माहिती व्हावी, संशयित टी बीचे लक्षणं काय असतात, टी बी रुग्ण कसा शोधायचा, त्याचं स्पुटम म्हणजे तुमची नमुने कसे गोळा करायचे आणि ते लॅबला कसे पाठवायचे आणि पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढचे उपचार काय असतात याची सर्व त्यांना माहिती व्हावी यासाठी हे टी बीचं प्रशिक्षण आज शहर क्षयरोग केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि याबाबतीत आशांना कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना याच्यात काही लाभ दिले जातात तर त्यांचीही माहिती या कार्यक्रमात या प्रशिक्षणात दिली जाणार आहे. तरी हे प्रशिक्षण त्यानिमित्ताने आज घेण्यात येत. या प्रशिक्षणामध्ये धुळे महानगरपालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर जे सी पाटील यांनी सविस्तर स्वरूपात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी 140 आशा वर्कर्स तसेच क्षयरोग विभागातील पर्यवेक्षक शशिकांत कुवर, समन्वयक प्रीती कुलकर्णी, अक्षय प्लसचे किशारे कुमावत, अनिल बागुल, प्रकाश देवरे, रवींद्र भांबरे, शाहू महाजन, प्रसाद आहिरराव आदी उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.